स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीसबाबत सर्वात महत्त्वाची मित्रांनो अपडेट आली आहे आणि विधींत्रण सर्वात त्या ठिकाणी मोठा बदल पोलीस भरतीमध्ये होऊ शकतो त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत जर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचे असेल से किंवा दोन हजार दो 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 बावीसच्या पोलीस भरती तुम्हाला ठिकाणी सिलेक्ट व्हायचं असेल तर हा या ठिकाणी महत्त्वाचा बदल तुम्हाला सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण विधीत्रो या मी तर तुमच्या पोलीस भरती राबवली जाणार आहे आता काही दिवसांनी तुमच्या ठिकाणी जाहिरात सुद्धा येणार आहे तर त्या जाय तुम्हाला तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरायचे मित्रांना आणखीन तुमच्या अगोदर लिखी होणार की मैदान दिसून हे तुम्हाला कन्फ्युजन आहे प्लस मध्ये ठिकाणी पोलीस भरतीमध्ये मोठा बदल होणार आहे तो बदल तुम्हाला ठिकाणी जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण अगोदर मित्रांनो ज्या प्रकारे तुमच्या ठिकाणी पोलीस भरती होत होती पण त्यापेक्षा मित्रांनो या वर्षी वेगळ्या प्रकारे तुमच्या ठिकाणी पोलीस भरती होऊ शकते म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे आणि खास करून मित्रांनो त्या विध्यांसाठी की ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसमध्ये पोलीस बनायचे अशा सर्व विध्यांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओवर तुम्ही नेमले असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लागतात लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला मिळणार नाही आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाजलेल्या लालबटनमध्ये क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून पोलीस भरती बाबत कोणती नवीन अपडेट मिसणार नाहीये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खालची लाल बटनमध्ये क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या ओलं फ्रीमध्ये मिळणार आहे आपलं टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं असाल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवी लिहून पाठवायचे जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या आपलं टेलिग्राम चॅनची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनची लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात आता प्रपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्याबद्दल तुम्हाला एक महत्त्व सूचना द्यायची आहे ती दे सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांना ठिकाणी महत्त्वाचं सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे जर तुम्हाला आपल्या ठिकाणी व्हॉट्सअपला डिकेन जॉईन व्हायची असेल तर तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन सत्तर अठ्ठ्याण्णव झिरो आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दरच नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रक्रिया हा मेसेज पाठवायचं आहे जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रक्रिकेने हा मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला लेखन जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पी मटेरियल पोलीस भरती समाज तुम्हाला देखील संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी फ्रीमध्ये केले जाणार आहे म्हणून ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवर ठिकाणी जॉईन झाले फ्रीमध्ये अभ्यास करताय फ्रीमध्ये अपडेट घेत आहे जर तुम्हाला जॉईन पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन होऊ शकता फक्त तुम्हाला हा नंबर सेव्ह आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे हाय मेसेज पाठवायचे तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे प्लसमध्ये मित्रांनो तुम्हाला पोलीस संबंधात काही शंका असतील काही डाऊट असेल तर तुम्ही थेट आपला या नंबरवर तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता आणि थेट आपल्या व्हॉट्सअपवरती तुमचे जे काही डाऊट असतील जे काही प्रश्न असतील जे काही शंका असतील ते तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता त्या ठिकाणी तुम्हाला क्विकली तुमच्या आन्सर दिली जात असतं म्हणून सर्वांनी हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचं स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर टिकून सेव्ह करू शकता म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या यावेळी लती स्पष्ट लवकरात लवकर नंबरचं स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही सहज पोपं देणे हा नंबर टिकन सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवून फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप डिटीन तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले त्या लिंकवरती क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता म्हणून जर तुम्हाला लिंक असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्वांनी स्क्रीनशॉट करून घ्यायचं आहे आता पूर्ण झाल्या संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लेखी झाले संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ठिकाणी महत्त्वाचा मोठा बदल ठिकाणी होऊ शकतो तर बघा या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली मित्रांनो काही दिवसांपूर्वी तुम्ही ठिकाणी पाहू शकता राज्यात मित्रांनो सात हजार दोनशे एकतीस पदांची आणि मित्र पोलीस भरती होणार तुम्ही पाहू शकता सात हजार दोनशे एकतीस पदांची मित्रांनो पोलीस भरती राबली जाणार आहे आता मित्रांनो भरती तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा देखील लेखी की मैदानी हा प्रश्न तुम्हाला सुद्धा अनेक पडलेला आहे आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर पूर्वी या ठिकाणी मित्रांनो तुमची जी हजार एकोणीसशेची भरती झाली दोन हजार एकोणीस साली जी तुमच्या ठिकाणी भरती झाली तर त्या भरती मित्रांनी आधी लेखी परीक्षा घेतलेली होती आता ठिकाणी विद्यार्थी म्हणतात की आधीने मैदानी परीक्षा घेतली पाहिजे त्यामुळे मित्रांनो ह्या भरतीमध्ये या जी पोलीस भरती तुमची ठिकाणी राबली नाही तर या पोलीस भरतीमध्ये देखील मोठा बदल होऊ शकतो कारण मित्रांनो या वर्षी तुमची डिगणी अगोदर मैदानी चाचणी सुद्धा होऊ शकते किंवा त्या ठिकाणी अगोदर लेखी परीक्षा दरिकाने होऊ शकते नेमका ठिकाणी काय होणार आहे याची थोडक्यात माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे मध्ये जे विद्यार्थी म्हणतात की अगोदर लेखी परीक्षा होणार की मैदानी चाचणी होणार याही प्रश्न तुम्हाला उत्तर राज मिळणार आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे तर बघा राज्याची मित्रांनो सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात मित्रांनो सध्या स्थिती तुम्ही जर बघितलं तर एकोणपन्नास हजार आठशे एकावन्न पदारिकेने रिक्त आहेत किती पदरित्त आहेत मित्रांनो एकोणपन्नास हजार आठशे एकावन्न पदाधिकेने रिक्त आहेत आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच अडी किंवा पदरित्त राहिली नव्हती कारण मित्रांनो की लघोलो अडकी मित्रांनो म्हणजेच मी तुम्ही जर बघितलं तर दरवर्षी वर्षी मित्रांनो भरती प्रकार राबवली जात असे त्यामुळे मित्रांनो एवढी रिक्त पदाधिकेनी होत नव्हते पण जवळजवळ दोन हजार एकोणीस साली मित्रांनो तुमची झाले होती त्याची भरती मित्रांनो ठिकाणी आता झाली आहे पण दोन हजार वीसची भरती रिक्न झालेली नाही आहे दोन हजार एकवीस ची भरती झालेली आहे दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया आता होणार आहे म्हणून मित्रांनो एवढ्या पदाधिकेने रिक्त आहेत आता बघा तरी देखील मित्रांनो जून अखेरीस दोन हजार वीसमध्ये मध्ये घोषित झालेले सात हजार दोनशे एकतीस पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे त्यातही मित्रांनो पहिल्यांदा लेखी की मैदानी परीक्षा होईल याची स्पष्टता झालेली नाही तुम्ही बघू शकता विद्यार्थी सुद्धा डिगिकाने कन्फ्यूज झाले की अगोदर लेखी होणार की मैदानी होणार तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अगोदर लेखी परीक्षा घेतली पाहिजे की मैदानी पैसे घेतली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्सून टाईपपूर्ण पाठवायचं आहे जर तुमचं मत असेल की अगोदर या ठिकाणी मैदानी परीक्षा घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्स टाईप करा तर अगोदर ठिकाणी मैदानी परीक्षा घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की अगोदर लेखी परीक्षा घेतली पाहिजे तर कमेंट बॉक्सून टाईप करा सर अगोदर ठिकाणी लेखी परीक्षा घेतली पाहिजे म्हणजेच आपलं की लेखी परीक्षा झाली पाहिजे की मैदानी परीक्षा झाली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्सून टाइप करून पाठवायचे एकही बिनसुद्धा कामाने सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्सून टाईप करायचे तुम आणि तुम्हाला दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचे का हेही तुम्हाला टाईप करून पाठवायचे आहे आणि तुमचं नाव तुम्हाला टाईप करून पाठवायचे आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा झाली पाहिजे की मैदानी झाली पाहिजे हे नक्की कमेंट बॉक्सून टाईप करून पाठवायचं आहे त्यामुळे भरतीची तयारी करणारे उमेदवार यामध्ये समारंभामध्ये आहेत तुम्ही पाहू शकता आता बघा मित्रांनो राज्य सरकारने तुम्ही जर बघितलं तर राज्य सरकारने मागील पाच सहा वर्षात मित्रांनो शासकीय रित्त पदांची भरती केली नाही त्यामुळे सध्या शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त पदांची संख्या पावणे तीन लाखावर आहे जवळजवळ मित्रांनो पावणे तीन लाखी रिक्त पदे विविध विभागामध्ये आहेत आता मित्रांनो कमी मनुष्यबळावर अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम या ठिकाणी करावे लागत आहे असल्याच्या स्थिती मित्रांनो गृह विभागासह सर्वच विभागांमध्ये पाहायला मिळत आहे एकाच अधिकारी किंवा हवालदाराकडे अनेक गुन्ह्यांचा या ठिकाणी तपास असल्याने मी तुम्ही जर बघितलं तर फॅन्सन्सी मित्रांनो वाढल्याची ठिकाणी परिस्थिती आहे सोलापूर नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर कोल्हापूर सातारा अशा जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची संख्या ठिकाणी मोठी आहे तुम्ही बघू शकता राज्य मंत्रणू गुन्हेगारीचे प्रमाण विशेषतः मित्रांनो महिलांच्या बाबतीतील गुन्हे या ठिकाणी वाढलेले आहे दोन हजार एकोणीसमध्ये जाहीर केलेली भरती दीड वर्षात पूर्ण झाली आणि दोन हजार वीसमध्ये घोषित झालेली भरती कागदावरून प्रत्यक्षात उतरली नाही आहे राज्यातील तीन ते पाच लाख तरुण तरुणींना भरतीची प्रतिक्षा लागली लागली आहे गृहमंत्री गृह राज्यमंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या पण अजूनही मित्रांनो त्या संदर्भात काहीच कारवाई सुरू झालेली नाहीये हे विशेष तरी देखील जून अखेरीस दोन हजार वीस मधील सात हजार दोनशे एकतीस पदांची अर्ज मागवली जातील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं तुम्ही बघू शकता म्हणजे मित्रांनो जून अखेरीस म्हणजे मित्रांनो ह्या महिन्याच्या तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहिल्यानंतर ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्या ठिकाणी फॉर्म मागवले जातील कारण तुम्ही पाहू शकता जून अखेरीस दोन हजार वीसमधील सात हजार दोनशे एकतीस पदांची अर्ज या ठिकाणी मागवले जातील असे मित्रांनो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे म्हणजे याचा अर्थ असं मित्रांनो की ह्या महिन्याच्या एंडिंगमध्ये म्हणजे त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये तुमच्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरले भरता येणार आहे अर्ज शकते म्हणजे मित्रांनो या महिन्याच्या एंडिंग मध्ये फॉर्म भरता येऊ शकते कारण ठिकाणी काही दिवसांमध्ये तुम तुमच्या ठिकाणी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते तर बघा आता या ठिकाणी महत्व मुद्दा आहे की सुरुवाती लेखी परीक्षा होणार की मैदानी परीक्षा होणार हा तुमच्या मनासुद्धा देखील डाऊट आहे तर लेखी परीक्षा मित्रांनो सुरुवातीला घेतल्यास सु ग्रामीण भागातील उमेदवारांना फटका बसू शकतो तर पहिल्यांदा ले मैदानी परीक्षा घ्यास शहरातील उमेदवार स्पर्धेतून बाहेर जातील असा पेच गृह विभागासमोर आहे आतापर्यंत दोन वेळा त्यात बदल झाला असून काही वेळा पहिल्यांदा मित्रांनो मैदानी तर काही वेळा लेखी परीक्षा घेतली गेली पण ग्रामीण विद्यार्थ्यांची मेहनत पाहता सुरुवातीला मैदानी परीक्षेच घ्यावी अशी मागणी काही उमेद आमदारांनी गृहमंत्र्याकडे केली आहे त्यावर अजूनही मित्रांनो अंतिम निर्णय झालेला नसल्याने उमेदवार संभ्रामोदळी हे आहे तर तुम्हाला कळतं मित्रांनो लेखी परीक्षा घेतली पाहिजे की मैदानी हे तुमचं मत तुम्हाला कमेंट बॉक्स टाईप करून पाठवायचे तुम्ही ग्रामीण भागातून आणखी शहरी भागातून हे टाईप करून पाठवायचे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये मिळत असते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला ह्याच्या आधी सर्वात अगोदर अपडेट फ्रीमध्ये मिळत असते म्हणून सरमाणे चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सस्क्राईब करायला असू नका भेटाय पुढचिटीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद